हाय, रूज किचन आणि गार्डनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत ठेपला. आणि हा ठेपला, ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे, ठेपले तुम्ही भरपूर खाल्ले असतील, पण ह्या ठेपल्याचं वैशिष्ट्य म्हणजे माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे नॉर्मल ठेपल्यापासून. चव उत्कृष्ट आहे, तुम्ही बनवून बघाच. ऑफकोर्स मी मेथी आणि पालक वापरते आणि दहीऐवजी रताळ घालते. सो हे ट्विस्ट आहे माझ्या ठेपल्यामध्ये. तुम्हाला आता मी इन्ग्रेडियंट्स दाखवते आणि कसं बनवायची ती कृती पण दाखवते. चला तर मग बघूया माझ्या स्टाईलचे ठेपले. इथे इन्ग्रेडियंट्समध्ये आहे आपली मेथी आणि पालक. सो मी घेतली आहे एक जोडी मेथी आणि अर्धा जोडी पालक. एक जोडी मेथी कारण मेथीचा जो कडवटपणा आहे तो ठेपल्यामध्ये उतरलाच पाहिजे. आणि अर्धा जोडी पालक ह्याकरता की त्याच्यामध्ये अजून फायबर ॲड करून त्याचे गुणवत्ता अजून वाढवली तर हरकतच काय. सो पालक आणि मेथी त्याचं कॉम्बिनेशन आहे. पालक इज जस्ट टू इम्प्रूव्ह द आयर्न कंटेंट अँड मेक इट मोर हेल्दियर, इन्क्रीज फायबर. आणि मेथी ऑफकोर्स फायबर अँड इट्स ऑब्विसली इट्स न्यूट्रियंट्स बट ऑल्सो बिटरनेस. सो मेथी इज मोर अँड पालक इज अ लिटल लेस. दुसरे इन्ग्रेडियंट आपलं इथे आहे बेसन. मी बेसन पण वापरते. तुम्ही रोस्ट करू शकता, भाजून घेऊ शकता किंवा कच्चं बेसन पण वापरू शकता. माझं हे प्री रोस्टेड बेसन असतं, मी दुकानातून असंच विकत घेते. सो नंतर आहे हिंग, हळद, काश्मीरी लाल मिरची ऑप्शनल आहे, क्युमिन पावडर नक्की वापरा, कोरिएंडर पावडर नक्की वापरा आणि पांढरे तीळ, सेसमी सीड्स. सॉरी, ते सनलाईट सनचा खेळ चालू आहे, कधी आभाळांच्या पाठी कधी आभाळाच्या बाहेर, त्यामुळे लाईट वेरी करते. मी इथे 8 पाकळ्या लसणीच्या घेतल्या. जर तुमच्या पाकळ्या छोट्या असतील तर तुम्ही 10 घ्या. मी इथे आलं घेतलं आहे आणि 8 ते 10 हिरव्या मिरच्या. मिरच्या थोड्या जास्त घातल्या आहेत कारण की आपण रताळं घालतो आहे, दही घालत नाही आहे. सो रताळं घातल्यामुळे ह्याला एक गोडवा येतो नॅचरल. सो मिरचीची टेस्ट अशी बाहेर यावी. ठेपला कसा थोडासा तिखट असावा, थोडासा धनिया पावडरची टेस्ट त्याच्यामध्ये असावी, थोडीशी कडूता मेथीची त्याच्यामध्ये असावी कडूपणा. सो जर तुम्ही रताळं घालताय माझ्यासारखं, रताळं घातल्याने पराठे एकदम सॉफ्ट होतात आणि टिकतातही जास्त काळ. सो तुम्ही मिरच्यांचं प्रमाण वाढवू शकता जर तुम्हाला चालत असेल तर, किंवा तुम्हाला जितकं चालतं तितक्या मिरच्या ठेवा. तुम्हाला माहिती आहे माझा मुलगा अनय तिखट बिलकुल खात नाही, पण एवढ्या मिरच्या घालूनसुद्धा रताळं घातलं की तो खातो आणि त्याचा फेवरेट आहे माझा ठेपला. तेल तुम्हाला लागेल तितकं, ह्यात पाणी जितकं होऊ शकतं तितकं आपण अवॉइड करतो घालणं, पण नंतर थोडंसं जेव्हा आपल्याला वाटेल की लागतंच आहे पाणी तेव्हा आपण वापरू. आता या मेथीला आणि पालकाला मी थोडं बारीक चिरून घेईन आणि आलं, मिरची, लसूण आणि रताळं एकत्र मी मिक्सरमधून काढीन. आता मी हे एकत्र मिक्सरमधून काढते कारण माझं भांडं मोठं आहे आणि ह्या गोष्टी कमी आहेत, त्यामुळे तुम्ही रताळं नाही घातलं तरी चालेल. तुमचा मिक्सर चांगला असेल तर तुम्ही नुसतं ह्या 3 गोष्टी एकत्र ग्राइंड करू शकता. चला तर मग बळूया पुढे. आणि मुख्य मेथीनंतर मुख्य इन्ग्रेडियंट आहे हा आपला आटा. सो आटा इथे रेडी आहे आणि मी हे मशीनमध्ये नीड करते. सो हे इथे मशीनचं भांडं पण तयार आहे. सो चला तर मग स्टार्ट करूया. तर ही आपली पालक आणि मेथी बारीक कापून झालेली आहे. इथे रताळ्याची आणि मिरची लसूण वगैरेची पेस्ट टाईप झालेली आहे. सो आता आपण या भांड्यामध्ये ही मेथी आणि ह्याच्याप्रमाणे कणिक पीठ कंबाईन करूया. सो ह्याच्यामध्ये आता आपण 1 चमचा हे मीठ टाकूया आणि 1 चमचा ह्यात साखर टाकूया. आता तुम्ही म्हणाल रताळं आहे तर साखर कशाला, ते रोस्ट करताना छान रोस्ट होतं, थोडीशी साखर घातली की. मीठ तुमच्या चवीप्रमाणे घाला, एवढंसं मीठ इनाफ नाही आहे, मी अजून थोडं मीठ घालणार आहे. आता आपण ह्यात तेल पण घालूया, तुम्हाला हवं तितकं तेल. थोडंसं ठेपल्याला जास्तच तेल लागतं, सो हात थोडा सढळ असू द्या. आणि आता आपण ह्यात पीठसुद्धा घालूया. सो जितकी मेथी आहे, जितका मेथीचा ओलेपणा आहे तितकं तुम्हाला कळतं. आता एवढ्या मेथीसाठी म्हणजे हे जवळजवळ ह्या भांड्याचं अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी आहे. सो ह्याच्यामध्ये मी जवळजवळ 3 ह्या वाट्या, ही 250 ml वाटी असेल. सो 3 ह्या वाट्या मी कणिक पीठ घालते, सॉरी. आणि जसं तुम्हाला वाटेल हे बनवताना की तुम्हाला थोडंसं अजून तेल हवं आहे किंवा अजून थोडंसं पाणी हवं आहे तर तुम्ही घाला ते. आता आपण ह्यात सगळे मसाले टाकूया. मी इथे अजून 1 कप पीठ घालते कारण की मॅरेविकला वाटतं 3 कप कमी पडेल. सो इथे 4 कप पीठ आम्ही घातलं आहे.
आता आपण इथे थोडंसं हिंग टाकतोय. हिंग टाकून झाल्यावर आपण हळदी घालूया. ऑप्शनल आहे हळदी, पण त्याचा हिरवा हिरवा एकदम रंग थोडंसं डायल्यूट करायला हळदीची गरज आहे. चिली पावडर अगेन इट्स ऑप्शनल, बट आय लाईक टू पुट सो कश्मीरी चिली पावडर ओनली फॉर अ बिट ऑफ कलर. क्युमिन पावडर म्हणजे जिऱ्याची पावडर चांगला भरून एक चमचा आहे, लिंबू 1.5 इफ यू वॉन्ट, अँड धनिया पावडर. अगेन ॲज यू नो दिस इम्पार्ट्स गुड फ्लेवर्स ऑर हीप स्पून, म्हणजे भरून चमचा मी 2 आणि 2.5 थोडंसं धनिया पावडर टाकणार आहे. आणि मग ह्यात टाकणार आहे व्हाईट सेसमी सीड्स, व्हाईट तीळ. दॅट इज इट. आता आपण ह्याला नीड करायला जाऊया. आता आपण इथे हे या मशीनमध्ये आपण हे एकत्र करून घेऊया, कणिकेचं पीठ म्हणून घेऊया. साईड साईड काढून घेते. हे इथे थोडं मेथी जास्त कणिक कमी वाटतंय, सो ह्यात मी थोडंसंच पाणी घालू. यू कॅन टेक इट टू ॲड. सो ॲज अँड वेन वी फील थोडं थोडं पाणी आपण ह्यात ॲड करून मग ह्याला एकत्र आणण्याचा प्रयत्न करूया. सो हे आपलं कणिक मळून झालं आहे, चांगलं मऊसूत कणिक आहे. तुम्ही बघाल इथे जास्त मेथी आणि पालक दिसते. सो हे खूप पौष्टिक आणि छान ठेपल्याचं होणार आहे, स्वादिष्ट. सो आता आपण ह्याला झाकून ठेवूया. जवळजवळ 20 मिनटं तरी झाकून ठेवलं पाहिजे ह्याला, म्हणजे तो आटा सेटल होतो आणि मग ह्याचे चांगले चांगले ह्याचे चांगले ठेपले आपण मळू शकतो किंवा लाटू शकतो. इथे 25 मिनटं झाली आहेत, आटा एकदम मस्त सेटल झाला आहे. तर ह्याचे 2 असे उंडे बनवले आहेत आणि इथे आपलं पीठ वगैरे आहे कोरडं, आणि आता ह्यात टाकून आपण रोल करूया. इथे पॅन पण गॅसवर ठेवलं आहे गरम होईपर्यंत, एकदम चांगला कडक गरम झाला पाहिजे आणि तोपर्यंत आपण इथे हे रोल करून घेऊया. सो ठेपल्याची स्पेशालिटी किंवा ठेपल्याचं टेस्ट किंवा सॉफ्टनेस, आय मीन ठेपला एवढा पातळ रोल केला तरच तो ठेपला आहे, त्याला पराठ्यासारखा जाड ठेवायचा नाही साईड्सला. सो एकदम पेपर थिन ठेपला आहे, तुम्ही बघू शकता इथे. तूप आपण जवळ ठेवूया, तूप तेल तुम्हाला जे हवं ते तुम्ही वापरा. गॅसची फ्लेम माझी ही स्लो फ्लेम आहे, म्हणजे मीडियम हाय फ्लेम आहे. सो तवा चांगला गरमच असला पाहिजे. आता ह्याला असे एका साईडला थोडे थोडेसे बॉईल्स यायला लागलेत, शिजायला लागले. सो आता ह्या वेळी आपण हे पलटूया, त्याला थोडे ब्राऊन टिपकी इथे दिसतात. तर ह्याला तुम्ही इथे तूप किंवा तेल तुम्ही जे वापरताय ते लावा. या बाजूने खालच्या बाजूने पूर्णपणे शिजली असं तुम्हाला वाटलं किंवा पचली असं तुम्हाला वाटलं की मग पलटा, आणि मग पुन्हा थोडंसं ह्या बाजूने पण तूप लावून घेऊ शकता. छान रोस्ट झालं पाहिजे सगळीकडून, म्हणजे एकदम छान खरपूस मस्त भाजली गेली पाहिजे. छान सुगंध पण सुटला इथे मेथीचा आणि धनिया जिरा पावडरचा, अद्रक म्हणजे आलं लसूण याचा, खूप छान सुगंध आहे इथे. आता ही सगळ्या बाजूने छान आपली अशी हा ठेपला फ्राय झाला आहे मेथीचा. जिथे पण तुम्हाला वाटतं की कच्चं राहिलं असेल, जसं मला इथे थोडंसं वाटतं, तुम्ही त्याला पॅनवर पलटू ती बाजू थोडी चे असं दाबून देईल. आणि हा आपला मस्त यम्मी मेथीचा ठेपला तयार झालेला आहे. तुम्ही याला छुंद्याबरोबर खा, लोणच्याबरोबर खा, दह्याबरोबर खा किंवा एखाद्या उसळीबरोबर खा. सो एकदम यमी पराठा आहे, ठेपला आहे. तुम्ही पण बनवून बघा आणि मला सांगा तुम्हाला कसा वाटतं तो. आणि आता आपण दुसरा ठेपला इथे या पॅनवर ठेवूया, गॅस थोडासा स्लिम करूया. सो असाच आपण दुसरा ठेपलाही बनवूया. सो हा आहे आपला ठेपला. आशा करते तुम्हाला आजची रेसिपी खूप आवडली असेल आणि तुम्ही नक्की ट्राय कराल. एकदम सॉफ्ट यमी. थँक्यू रूज किचन आणि गार्डनवर इतकं भरभरून प्रेम केल्याबद्दल आणि ही रेसिपी बघितल्याबद्दल. बाय, पुन्हा भेटूया.